या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब, उदयजी सामंत, सतेज पाटील, विश्वजीजी कदम, बाळासाहेब पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व विधानसभेचे, लोकसभेचे सर्व सदस्य ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, ते माझे ज्येष्ठ सहकारी रावसाहेब पाटील, स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर, सर्व व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे जैन समाजाचे बांधव, माता भगिनी, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, शताब्दी महाविद्यालयाच्या निमित्ताने आज दक्षिण भारत जैन सेवेनं आपल्या सांगली येथं हे मोठं अधिवेशन भरवलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये संस्कार, शिक्षण आणि आरोग्य हा त्रिसूत्रीचं स्वस्थ समाजासाठी कृती आलेख त्यांनी ठेवलेला आहे आणि वास्तविक अनेक वेळेला आम्ही पाहिलेलं आहे की जैन समाज हा कसा एकत्रितपणानं आणि संघटितपणानं काम करतो. भगवान महावीरांच्या संदेशाप्रमाणे, ज्याचा उल्लेख अनेकांनी केला, जगा, जगू द्या आणि अहिंसा हे तत्त्व या समाजाने अंगीकारलेलं आहे. मला वाटते बहुतांशी आमच्या विभागातील जैन समाजी लोक हे शेतकरी आहे आणि उसकरी शेतकरी, सोयाबीन पिकवणारे शेतकरी आणि व्यापारी या समाजामध्ये दादा एक ही भिकारी माणूस दिसणार नाही. अतिशय स्वयं कष्ट करून, अतिशय काबाड कष्ट करून, चिकाटीनं आपला व्यवसाय असेल किंवा आपली शेती हे करतायत. ऊसाचं उत्पादन असेल, सोयाबीनचं उत्पादन असेल, त्यात प्रचंड मेहनत घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने शेतीही करतात. आणि म्हणून ज्याचा उल्लेख राजू शेट्टीने केला, राजू शेट्टी आपल्याला माहिती आहे की शेतीमाल त्याला दर देण्यासाठी सतत आग्रही असतात आणि म्हणून ज्यावेळा विद्यार्थीमध्ये मी होतो त्यावेळा जैन समाजाची काही मुलंही माझे वर्गमित्र होते आणि त्यांच्यामुळे मी वास करायला शिकलो. वास म्हणजे सूर्योदयाच्या आधी जेवायचं. मी विचारलं असं का करायचं, तरी सूर्योदयानंतर काही जंतू पोटात जातात, त्यामुळं आपण अहिंसेच्या दृष्टीनं हे वास करायचं. काही दिवस मी करत होतो हे. आणि जमिनीमध्ये पिकवणारी सुद्धा काही पदार्थ, कांदा असेल, लसूण असेल, ही मंडळी खात नाहीत. म्हणजे एखादा जंतूचा सुद्धा नाश होऊ नये किंवा त्याचं आपल्या हातून हे होऊ नये म्हणून ही मंडळी पार पडते. यांचे जरी जे महाराज आहेत हे नदीचं आणि बोरचं पाणी पितच नाहीत, ते विहिरीचं पाणी पितात. म्हणजे असे अनेक संदर्भ घेऊन ही मंडळी आपला ध्येय, त्याग, संस्कार, शिक्षण आणि आरोग्य यासाठी प्रयत्न करत असतात. अशा या दक्षिण भारत जैन सभेच्या या शताब्दी महाविद्यालयाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. अल्पसंख्याक म्हणून काही मागण्या राजू शेट्टीने आणि उदय सामतांनी केल्या नाही, खरं आहे, कारण आपल्याला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेला आहे. शिक्षण संस्थांना आता रोस्टर नाही, त्यांना सर्व पदही जनरल भरता येतात, त्यामध्ये काही त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. मला वाटते सरकारनंसुद्धा काय करावं, आपलं महामंडळ कसं असावं. आपण अल्पसंख्याक समाजामध्ये येत आहेत, त्यासाठी निश्चितपणानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याबद्दल निश्चितपणानं आपल्याला याविषयी बोलतील. पुन्हा एकदा या कार्यक्रमाला येण्याची संधी आपल्याला मिळाली आणि तमाम आपल्या जैन बांधवांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मनपूर्वक आपले सर्वांचे संयोजकांचे आभार मानून मी आपली रजा घेतो. जैन जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.